कडलिहार प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होण्यास कारण काय? निपाणी तालुक्यातील पडलिहाळ येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने रद्द झाल्याची माहिती पीकेपीएसचे चेअरमन संजय स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, आरोच्या आदेशानुसार आजच सभा घेण्याची सर्व तयारी पूर्णपणे झाली असताना केवळ आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वातावरणामुळे पोलिसांचे संख्याबळ कमी असल्यामुळे व नियोजित संबंधित अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे आजची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द झाल्याची माहिती चेअरमन संजय स्वामी यांनी दिली. पुढे सभासद प्राध्यापक मधुकर पाटील म्हणाले, हे आरोच्या आदेशानुसार सभा ही घ्यावी लागणार, पण पोलीस प्रशासन म्हणत आहे की घेऊ नका. या दोघांच्या मध्ये समन्वयाचा अभाव आहे. या दोन्ही प्रशासनाकडून त्रास होत आहे, तरी या होणाऱ्या सभेसाठी जो खर्च झालेला आहे त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात एअर ऑफिसला कळवलेलं आहे, त्यांची तिथसर परवानगी देखील घेतलेली आहे, पण त्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि त्यामुळं पोलीस प्रशासनाकडे आम्ही प्रोटेक्शन मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही, तुम्ही आज मीटिंग घेऊ नका, पुढची मीटिंग घ्या म्हणून DYSP आम्हाला पत्र लिखित पत्र दिलेलं आहे. यामुळं झालं आहे कसं, आमची सगळी गोष्टी झालेली आहे. एक तर आम्ही एअरचं ऐकलं तर मीटिंग घ्यावी लागणार आणि त्यामुळे काय होणार, प्रशासनाला पोलीस प्रशासनाचा कायदा मोडला म्हणून आम्ही पनिशेबल होणार. आणि जर का समजा आम्ही नाही घेतले तर एआर आम्हाला त्रास देणार, तुम्ही कोऑपरेटिव्ह ॲक्टचं उल्लंघन केलं म्हणून ते होणार, असं आम्हाला दोन्ही प्रशासनाकडून त्रास व्हायला लागलेला आहे. या ठिकाणी प्रशासन ऐकायला तयार नाही. पोलीस प्रशासन एक म्हणतं घेऊ नका आणि एआर सांगतोय घ्या, ह्या दोघांच्या मध्ये कोऑर्डिनेशन नाही, या समन्वयाचा अभाव आहे. खरं बघायला गेलं तर आम्ही त्यांना अगोदर दिलेलं आहे, नोटीस दिलेली आहे, मग आचारसंहिता नंतर लागलेली आहे आणि आमचा त्यांना खर्च पण झालेला आहे त्याच्यामध्ये. आता ह्याला जबाबदार कोण असणार आहे? यावेळी संचालक संतोष मोरे म्हणाले, आरो वेळेवर उपस्थित राहणार होते, ऐनवेळी राजकीय दबावामुळे या सभेला अनुपस्थित राहून स्वतःचा मोबाईल सुद्धा बंद केलेला आहे असे सांगितले. दोन्हीकडनं प्रॉब्लेम येतोय तर आमच्याकडे पोलीस प्रोटेक्शन कमी आहे. ग्रामपंचायतीचं आजपासून काम चालू होत आहे आणि आमचं पोलीस सर्व तिकडे गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सहकार्य करा आणि तुम्ही पुढं घ्या म्हणून तिने आम्हाला लेटर दिलं आणि नेक्स्ट टाईमला आम्ही हे करत आहोत, तुम्हाला काय असेल ते प्रोटेक्शन देत आहोत. मग आम्ही त्यावेळी सांगितलं की हा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही दोन्हीकडं प्रॉब्लेममध्ये आलो आहे. मी उद्या BR म्हणणार तू का जनरल मीटिंग घेतला नाहीस, आणि घेतलो तर तुम्ही म्हणणार माझी परमिशन डावलून का घेतलास. यामध्ये आमचं काल भरपूर कच्चीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही आज आम्ही जाणून बुजून आम्हाला अडचण आणायची तो त्यांचा हेतू आहे. आता तुम्ही परत घेणार ना सभा? आता एआरची परवानगी घेणार तुम्ही, त्यावेळी पोलिसांचे प्रोटेक्शन मग त्यावेळी सभा घेणार. सांगू शकत नाही यार साहेबांना, तुम्ही इथे विचार करावं. पोलीस प्रशासन यावेळी उपस्थित चेअरमन संजय स्वामी, संचालक संतोष मोरे, बंडोपंत भोसले, दगडू कांबळे, सुरेश मगदुम, सुवर्णा स्वामी, श्रीदेवी स्वामी, भाऊसो चिमागावे आदी संचालक मंडळ उपस्थित होते. या प्रसंगी विरोधी गटाचे सभासद समित सासने म्हणाले, 11 डिसेंबर 2020 रोजी सर्वसाधारण सभा होणार होती, काही कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सभा रद्द होण्याचे कारण अद्याप आम्हाला कळाले नाही. या व्यतिरिक्त वार्षिक सर्वसाधारण सभा घेत असताना ही नोटीस काही सभासदांना पोहोचलेली आहे तर काहींना पोहोचलेली नाही. या नोटीसीमध्ये सभासद क्रमांक सुद्धा घातलेला नाही. या नोटीसमधील जे 17 विषय आहेत ते पूर्णपणे चुकीचे असल्याचेही सांगितले व दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आहे. तसेच पोलीस प्रशासनाची रितसर चलन भरून परवानगी सुद्धा घेतलेली नाही. आजची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात हे संचालक मंडळ पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत असा आरोप समित ससने यांनी केला. 11 डिसेंबर 2020 आज पडल्या प्राथमिक कृषी पत्तींची जी सर्वसाधारण सभा होती, 19-20 साला करता जी सर्वसाधारण सभा होती, त्या आज काही कारणास्तव पोस्टपोन करण्यात आलं आहे असं आम्हाला कळालं आहे. त्याचं कारण सेक्रेटरी व संचालक मंडळांना ज्या पद्धतीनं नोटीस जारी करून प्रत्येक सभासदांनी दिलं आहे, तसं प्रत्येक सभासदाला मीटिंग कॅन्सल होण्याचे कारण काय हे आम्हाला अद्याप कळलं नाही आणि त्यामुळं प्रत्येक सभासदाला कारण पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त ॲन्युअल जनरल मीटिंग
ही घेत असताना ज्या वेळेला मीटिंग नोटीस इश्यू झालंय ते जवळपास 20-11 इश्यू केलंय. मीटिंगच्या नोटीसच्या ह्याच्यामध्ये 20-11 हे केलंय. प्रत्यक्षात 28 तारखेला नोटीस दिलेली आहे. ही नोटीस काही सभासदांना पोचलेली आहे, काही सभासदांना पोचलेली देखील नाही. या नोटीसमध्ये सभासद क्रमांक कुठल्याही नोटीसमध्ये घातलेला नाही. त्या सेक्शन 27 प्रमाणे जे बायलॉ असतात, बायलॉमध्ये जे विषय असतात कोऑपरेटिव्हमध्ये, त्या विषयाचं सोडून त्या नोटीसमधील 1-17 जवळपास निम्म्यापेक्षा जास्त विषय चुकलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑडिटर नेमणे वगैरे हे मागच्या सालाचं सन 19-20 ऑडिट आहे. हा फायनान्शियल इयर आहे तो 20-21 आहे आणि ऑडिटर नेमणे लिहिले 19-20. त्यामुळे ही जी सभासदांना नोटीस दिलेली आहे ती पूर्णपणे 100% चुकीची नोटीस दिलेली आहे. बेकायदेशीर आणि पूर्ण 2 नोटीस दिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या काही कारणामुळं आज जी सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आलेलं आहे, ह्याचं म्हणजे कसं, AGM ज्या वेळेला बोर्ड ऑफ डायरेक्टर AGM घ्यायचं ठरवते त्यावेळेला पोलीस प्रशासनाची परमिशन त्याच वेळेला नोटीस इश्यू करते त्यावेळेला घ्यायला पाहिजे होती. त्याच्यानंतर ARCSला जे काय असतं ते AGMची परमिशन तिथं देखील घ्यायला पाहिजे होती. पण संचालक मंडळानं, चेअरमन, सेक्रेटरीने सगळ्यांनी पोलीस प्रशासनाची कोणतेही चलन भरून परमिशन घेतलेली नाही आहे. आज मीटिंग तर त्यांनी काल मीटिंगचं ह्याच्यासाठी परमिशनसाठी गेलं होतं, पण ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळं पोलीस प्रशासनाची काही चूक नसता नाही आहे. कारण की ग्रामपंचायत इलेक्शन असल्यामुळं आज मीटिंग आणि काल जर तुम्ही प्रोटेक्शन मागितलं तर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं शक्य नाही आहे. त्यामुळं हे जे संचालक मंडळ आहे त्या नोटीस पण पूर्ण चुकीचं दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचं कारण सांगून आज जी मीटिंग ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजे सर्व पूर्ण अधिकार ह्या मीटिंगला असतात, पण ही मीटिंग घेण्यात हे संचालक मंडळ पूर्णपणे अपयशी विफल ठरलेलं आहे. यावेळी समित ससने, शशिकांत ससने, विनायक ससने, राजू पाटील, मलगोंडा मुरलीधर, विजय पाटील, रवींद्र ससने, सुहास ससने, रावसाहेब पाटील आदी विरोधी गटाचे सभासद उपस्थित होते.